विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या शास्त्रज्ञांची माहिती बघणार आहोत त्यांचे नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू राज्यात रामेश्वरम येथे झाला. कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन व आईचे नाव अशी अम्मा होते. कलाम यांचे कुटुंब खूप गरीब असल्यामुळे त्यांनी लहान वयातच घर चालवण्यासाठी वर्तमानपत्रे विकली. रामेश्वरम येथील प्रसिद्ध शिवमंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मस्जिदवाली गल्लीमध्ये ते आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होते. डॉक्टर कलाम यांचे शालेय शिक्षण रामेश्वरम व रामनाथपुरम येथे झाले. नंतर 1950 साली त्यांनी तिरुचिरापल्लीमधील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व BSc पूर्ण केली. नंतर त्यांनी सन 1954 ते 1957 या कालावधी दरम्यान दक्षिण भारतातील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पदवी शिक्षणासाठी त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा प्रमुख विषय घेऊन पदवी पूर्ण केली. पदवीनंतर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बंगलोर येथे विमानाच्या इंजिनच्या देखभालीचे काम केले. तिथेच त्यांनी पिस्टन इंजिन, टर्बाईन इंजिन या दोन्ही प्रकारच्या इंजिनवर काम केले. त्याचबरोबर रेडियल इंजिन व ड्रम ऑपरेशन्सचे देखील प्रशिक्षण घेतले. डॉक्टर कलाम यांचे कार्य व संशोधनाविषयी सांगायचे म्हटले तर भारतीय अणुविक कार्यक्रम, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम व अनेक संरक्षण प्रकल्पात खूप मोलाचे योगदान दिले. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून देखील काम केले. त्यांनी आपल्या वैज्ञानिक कारकिर्दीमध्ये सुरुवातीलाच एका छोट्याशा हेलिकॉप्टरची डिझाईन तयार केली. DRDO मध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ते इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे सदस्य देखील राहिले होते. 1962 मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संघटन असलेल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो सोबत जोडले गेले. 1963 मध्ये विक्रम साराभाई यांच्यासोबत काम केले. 21 मे 1963 रोजी त्यांनी पहिले रॉकेट प्रक्षेपित केले. या रॉकेटची जोडणी एका जुन्या चर्चमध्ये केली गेली. या ठिकाणापासून प्रक्षेपण स्थळ हे 1 किलोमीटर अंतरावर होते आणि त्या काळी इस्रोकडे रॉकेटच्या वाहतुकीसाठी इलेक्ट्रिकल स्पार्क फ्री वाहने नव्हती. म्हणून कलाम व त्यांच्या टीमने 1 रुपयाने भाड्यावर आणलेल्या सायकलवर रॉकेट ठेवून ते प्रक्षेपण स्थळावर नेले. नंतर इस्रोची उत्तरोत्तर प्रगती होऊन आज भारताने अवकाश संशोधनामध्ये आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. यानंतर कलाम सन 1979-80 मध्ये थुंबा या ठिकाणी SLV-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर बनले. या यशानंतर जुलै 1980 ला रोहिणी हा कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केला. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबचे सदस्य बनविण्यात आले. DRDO मध्ये संचालक म्हणून असताना सन 1985-90 दरम्यान कलाम हे त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश व नाग यासारख्या अग्निबाण विकासाचे मुख्य होते आणि म्हणूनच त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. 1991 मध्ये भारताचे वैज्ञानिक सल्लागार देखील बनले. वैज्ञानिक सल्लागार व DRDO चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन रणगाडा व लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली. कलाम यांच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश व समुद्र या तिन्ही ठिकाणी मारा करू शकते. त्यानंतर 11 मे 1998 रोजी राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी झालेल्या पोखरण 2 या अणुचाचणीच्या यशामध्ये देखील डॉक्टर कलाम यांचा मोठा वाटा होता. या अणुचाचणीमुळे भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा अणुशक्ती संपन्न व समृद्ध देश बनला. 18 जुलै 2002 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर कलाम यांना भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. 25 जुलै 2002 रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. 25 जुलै 2007 रोजी राष्ट्रपती पदाचा त्यांचा कार्यकाल संपला आणि त्यानंतर
त्यांनी अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यासारख्या कामांमध्ये मोठे जोमाने व प्रामाणिकपणे कार्य केले. कलाम यांना लिहिण्याची खूप आवड होती. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. अदम्य जिद्द, अग्निपंख, इंडिया 2020, इंडिया माय ड्रीम, टर्निंग पॉइंट, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट ही त्यांची काही पुस्तके. डॉक्टर कलाम यांना अनेक पुरस्कार मिळाले. डॉक्टर कलाम यांना 40 विद्यापीठातून डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले. 1981 मध्ये पद्मभूषण, 1990 मध्ये पद्मविभूषण, 1998 मध्ये भारतरत्न, 1997 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी डॉक्टर कलाम हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग या ठिकाणी व्याख्यान देत होते. विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलाम हे आपले आवडते काम म्हणजेच अध्यापनाचे काम करत होते. अशा प्रकारे महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान वैज्ञानिक राजनेत्याने 27 जुलै 2015 रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला.